महाराष्ट्रात पुन्हा शिवसैनिक आणि भीमसैनिक एकत्र। धुळ्यात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे जल्लोष। महाराष्ट्रातल्या राजकारणात रोज नवी स्थित्यंतरे येत आहेत। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यात युती होण्याची चर्चा होती। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट होऊन दोन्ही नेत्यांनी या युतीबाबत सूतोवाचही केले होते। अखेर याबाबतची अधिकृत घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली। यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती सोबत दिसणार आहेत। निवडणुकांच्या रणधुमाळीत भगव्यांसोबत निळे ध्वजही झळकणार आहेत। यापूर्वीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते यांनी शिवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे हे दोन्ही रंग राजकारणात एकत्र आल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे। आता या नेत्यांच्या निर्णयाचे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले। धुळ्यात वंचित आघाडी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला। या संदर्भात किरण जोंधळे म्हणाले, आपण बघितलं असेल टीव्हीच्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब वंचितांचे नेते आणि आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोघी काल दोघी सज्जन माणसं एकत्र आले आणि विरोधकांच्या मनामध्ये धडकी भरली, भाजपच्या मनामध्ये धडकी भरली। येणाऱ्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभाच्या निवडणुका असतील याच्यामध्ये आमची दोघी पक्षांची ताकद आणि महाविकास आघाडीची ताकद ही विरोधी पक्षांना भाजपवाल्यांना आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या विधानसभामध्ये आमचा परफॉर्मन्स एक चांगल्या पद्धतीने होईल। सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। जे जे आंदोलनं होतील आमच्या खांद्याला खांदा लावून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी लढेल आणि भविष्यामध्ये येणाऱ्या याच्यामध्ये आम्ही सगळे बांधव सोबत राहून आम्ही चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊ एवढं बोलतो। जय हिंद जय महाराष्ट्र। महापालिका चौकात येऊन दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला। यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, कैलास पाटील, देविदास लोणारे, ललित माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, प्रवीण साळवे, शंकर खरात, सुरेश लोंढे, संजय अहिरे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।